आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा पुरस्कार करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या डेकॅथलॉनच्या वतीने येत्या 27 ऑक्टोबर 2024 रोजी पुण्यात पहिल्यांदाच 10 किलोमीटर धावण्याच्या शर्यतीचे आयोजन केले आहे. पुण्यातील ऍग्रिकल्चर कॉलेज येथे ही शर्यत पार पडणार आहे. ही मॅरेथॉन महाराष्ट्र ॲथलेटिक संघटनेच्या मान्यतेने होत आहे. याविषयी अधिक माहिती देताना डेकॅथलॉन पुणे शहर प्रमुख मेहरब भाया, डेकॅथलॉन प्लेचे वेस्ट झोन लीडर आदित्य शिंदे, डेकॅथलॉन पुणेचे स्टोअर प्रमुख अजिंक्य निंबाळकर, ब्लू ब्रिगेड स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अजय देसाई आणि डेकॅथलॉन पुणेचे क्रीडा प्रमुख शुभम गुळवे यांनी सांगितले की डेकॅथलॉनच्या 10 किलोमीटर शर्यतींना भारतातील विविध शहरांमध्ये अत्यंत भरघोस प्रतिसाद लाभला असून प्रतिवर्षी सर्व वयोगटातील आणि विविध जीवनशैलीतील 1 लाखहून अधिक धावपटूंनी त्यात सहभाग घेतला आहे. यंदाच्या वर्षी डेकॅथलॉनने हा इव्हेंट पहिल्यांदाच पुण्यात आयोजित केला असून धावण्यावर आणि व्यायाम व तंदुरुस्तीवर प्रेम करणाऱ्या सर्व वयोगटातील नागरिकांना सहकुटुंब सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. अगदी नवोदितांनाही या शर्यतीत सहभागी होता येणार आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पार पडणाऱ्या या इव्हेंटच्या माध्यमातून तंदुरुस्तीप्रेमी नागरिकांचा एक सामायिक समुदायच तयार होणार आहे. क्रीडा साहित्याचे अग्रगण्य उत्पादक असलेल्या डेकॅथलॉन यांनी क्रीडा क्षेत्र हे प्रत्येक नागरिकांसाठी आनंददायक आणि मनोरंजक बनवण्याचा संकल्प सोडला आहे. क्रीडा क्षेत्रातील रंगतदार व रोमांचकारी घटकांचा अनुभव नागरिकांना करून देऊन त्यांना एका बंधुभावाने एकत्र आणणे हे लक्ष ठेवले आहे. त्याकरता क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून तंदुरुस्ती प्राप्त करून त्यायोगे आपल्या व्यक्तिमत्वात होणारा अद्भुत अनुभव अनुभवण्याची संधी सर्व स्तरातील सर्व वयोगटातील युवा ज्येष्ठ व नवोदित नागरिकांना स्त्री पुरुषांना मिळवून देण्याचा संकल्प सोडला आहे. त्यामुळेच या 10 किलोमीटर शर्यतीच्या आयोजनासाठी 200 शर्यतींचा आणि त्यामधील 2 लाख धावपटूंचा सहभागाचा अनुभव असलेल्या ब्लू ब्रिगेड स्पोर्ट्स क्लबचे सहकार्य घेतले आहे. धावण्याच्या माध्यमातून मधुमेहाचे व्यवस्थापन या क्षेत्रातील ब्लू ब्रिगेडच्या भावनात्मक सहभागामुळे आणि आणखी एका आगळ्यावेगळ्या लक्ष्याच्या माध्यमामुळे या शर्यतीला आणखी एक अनोखा पैलू प्राप्त झाला आहे. डेकॅथलॉन आणि ब्लू ब्रिगेड हे दोघे मिळून अनुभवींपासून नवोदितांपर्यंत सर्व धावपटूंसाठी पुण्यातील 10 किलोमीटर शर्यत हा अविस्मरणीय अनुभव ठरावा याकरता प्रयत्न करीत आहेत. आदित्य शिंदे आहे. मी डेकॅथलॉन प्ले या प्रोजेक्टमध्ये असतो. पुण्यात 27 ऑक्टोबर या तारखेला आपण डेकॅथलॉन 10K म्हणून एक रन ऑर्गनाईज केलेला आहे. या रनमध्ये 3 कॅटेगरीज आहेत, 3K, 5K आणि 10K. आपला मुद्दा असा आहे की आपण कुटुंबासहित सगळ्यांनी यायला पाहिजे आणि सगळे पार्टिसिपेट करावे या रनमध्ये, म्हणून हे वेगवेगळे कॅटेगरीज ठेवलेले आहेत. रेस आहे ॲग्रिकल्चर कॉलेज ह्यात स्पोर्ट्स ग्राउंडमधून सुरू होणार आहे, सकाळी 6-6:30 दरम्यान. आणि आपण रूट जो मांडलेला आहे थोडं तिकडनं पुढे निघून भंडारकर रोड, FC रोड या जवळपास जाऊन पूर्ण परत कॉलेजमध्ये तो रेस फिनिश होणार आहे. आपण हा डेकॅथलॉन 10K रन पुण्यात पहिल्यांदा करतो आहे. या अगोदर हा रन आपण चेन्नई, बँगलोर, दिल्ली या ठिकाणी 2 किंवा 3 चेन्नईमध्ये आपण 3 ह्यावर्षी 3rd करणार आहोत. दिल्लीमध्ये 2 वेळा केलेलं आहे, मुंबईत 2 आपण ऑर्गनाईज केलेलं आहे. आपण आता जयपूर, अहमदाबाद, उदयपूर ह्या Tier 2 टाउन्समध्ये पण जाऊन आपण हे रेस ऑर्गनाईज करायला लागलेलो आहे. सर्वात प्रथम म्हणजे आपली जी कंपनी आहे डेकॅथलॉन, जरा तुम्ही जर काय नावावर पण लक्ष घातलं डेकॅथलॉन, त्यात हा डेका म्हणून जो शब्द आहे तो 10 आहे, हा एक पॉईंट लक्षात घेऊन. दुसरं म्हणजे आपण जी रेस ठेवलेली आहे 10K, आपला मेन मुद्दा असा आहे की ही जी रेस अशी आहे स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटी, पूर्ण फॅमिली, पूर्ण कुटुंब सगळ्यांनी त्यात भाग घ्यावे म्हणून 3K, 5K, 10K कॅटेगरीज ठेवण्याचा मुद्दा असा आहे की पूर्ण कुटुंब त्यात भाग घ्यावे. स्पोर्ट्स हे जे म्हणजे आमचं म्हणणं आहे स्पोर्ट्स सगळ्यांसाठी आहे आणि आम्ही स्पोर्ट्स सगळ्यांसाठी ऑर्गनाईज करायला पाहिजेत, म्हणून आपण हे अशी एक रेस ठेवलेली आहे.